महापालिकेने चिमणी पाडकामासाठी दिलेली 45 दिवसांची मुदत 11 जून रोजी संपली आहे. तत्पूर्वी चिमणी पाडकामाविरोधात सिद्धेश्वर साखर कारखान्याने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली. पुढील सुनावणी 20 जून रोजी ठेवली आहे. मात्र चिमणीच्या पाडकामाला स्टे दिलेला नाही, त्यामुळे चिमणी पाडण्याची महापालिकेच्या मुदतीबाबत कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे महापालिकेला मुदत संपल्यानंतर कारवाई करण्याचा अधिकार आहे, तो अधिकार तसाच राहिला आहे. आता महापालिका प्रशासन त्यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काल रविवारी रात्री उशिरापर्यंत तरी महापालिकेकडून कोणतीही तयारी नसल्याचे दिसून आले. अनेक अधिकाऱ्यांचे फोन स्विच ऑफ होते, तर आयुक्तांसह अनेकांनी फोन उचलले नाहीत. त्यामुळे महापालिकेकडून कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.